नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी PMAY ची आपली स्कीम होती बोराडेवाडी रावेत आणि चोरोली, तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे त्यांना जे अलॉटमेंट लेटर आलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय काय अटी आहेत, काय काय क्लॉज आहेत त्यांची, तर ते सगळं माहिती देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चोरोली आणि बोराडेवाडी या हे जे लाभार्थी होते तर त्यांना लिस्ट काढण्यात आली होती 10% पेमेंटसाठीची. म्हणजे जे लोक पात्र झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तर त्या लोकांची लिस्ट काढलेली होती. फर्स्ट लिस्ट झाली, सेकंड लिस्ट झाली, आता थर्ड लिस्ट सुद्धा येईल. बरेच जण म्हणतात की मॅडम आमचं नाव नाही आलं दोन्ही लिस्ट मध्ये, आमचे डॉक्युमेंट सगळे ओके. तर येईल, पुढे सुद्धा लिस्ट निघेलच, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तर आता दोन लिस्ट मधून ज्यांनी पेमेंट केलेलं आहे तर त्या लोकांना कॉल्स येत आहेत आणि त्यांना ते अलॉटमेंट लेटर दिलं जात आहे. हे अलॉटमेंट लेटर जे आहे, वाटप पत्र जे आहे, ते तात्पुरते वाटप पत्र आहे. याच्यानंतर तुम्हाला फायनल अलॉटमेंट लेटर सुद्धा भेटेल जेव्हा आपलं बाकीची प्रोसेस पुढे जाईल तर त्यावेळेस ते भेटेल. तर सध्या तरी तात्पुरत्या वाटप पत्रामध्ये त्यांच्या काही अटी आहेत आणि काय त्यांचे क्लॉजेस आहेत हे सगळं आपण सविस्तररित्या पाहूया. आणखी एक मला सांगायचं होतं की PMAY सुद्धा लोनची प्रोसेस मी चालू केलेली आहे. जशी प्राधिकरणाची माझ्या इथून मी करत होते सेम त्याचप्रकारे PMAY जे बोराडेवाडी आणि चोरोली त्या लोकांच्यासाठी सुद्धा त्यांचं फाईल कलेक्शन चालू केलेलं आहे लोनसाठीचं. 3 ते 5 पर्यंत मी माझ्या शॉपवरती असेल तर तिथे तुम्ही येऊन मला भेटू शकता, डॉक्युमेंट जमा करू शकता. लोनसाठीचे डॉक्युमेंटसाठीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याप्रकारे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा आणि येताना शक्यतो जेवढे डॉक्युमेंट्स पॉसिबल होतील ते घेऊन या. कारण की तुम्ही आज येणार डॉक्युमेंट चेक करणार परत तुम्ही उद्या येणार, तर असं करू नका. शक्यतो येताना जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स घेऊन या. एखादं कोणतं राहिलं असेल तर व्हॉट्सअपवरती PDF वगैरे मला दिली तरी इव्हन चालेल, पण शक्यतो जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स येताना घेऊन या. ज्यांचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे तर त्यांचं लोन आपण आता सध्याला करून देऊ शकतो, किंवा मग ज्यांची 10% पेमेंटही झालेलं आहे, त्यांना 10% भरलेल्याची पावती मिळाली, तर अशा लोकांचे सुद्धा लोन सध्याला फाईल मी घेत आहे. तर मला लोनची प्रोसेस करायची असेल तर तुम्ही नक्की डॉक्युमेंट्स आणून माझ्या इथे जमा करा. तर आता मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरून अलॉटमेंट लेटरमध्ये काय काय आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे बघा, मी हे जे ओपन केलेलं हे तात्पुरते वाटप पत्र आहे, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. चोरोली साईडचं आहे, जे माझे विनर आहेत त्यांचंच आहे, हे ग्रुप मेंबर आहेत. आणि इथे बघा, आता आपण इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करते जी जी आलेली आहे ती. पहिलं तर हे ना इथे बघा, लेटर हेडवरती येतं PCMC च्या. इथे बघा, नाव आहे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन. कोणती स्कीम मध्ये, तर पंतप्रधान आवास योजना शहरी भागामधली स्कीम होती आपली. आणि खाली बघा, आपलं जे ऑफिस आहे त्याचं नाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभाग. तर इथे बाकीचे डिटेल दिलेले आहेत, दिनांक दिलेली आहे वगैरे, हे सगळं माहिती दिलेली असते. त्याच्यानंतर खाली आहे बघा, नाव येतं, तुमचा आत्ताचा राहायचा पत्ता येतो. त्याच्यानंतर विषय PMAY PCMC लॉटरी 2021 विजेत्यांच्या यादीत आपले नाव आल्याने तात्पुरते वाटपत्र देण्याबाबत. संदर्भ आपला चोरोली प्रकल्पातील अर्ज क्रमांक जो आहे तो खाली आहे. दिनांक ज्या दिवशी म्हणजे आपली सोडत निघाली होती ती वाली दिनांक रोजी घेण्यात आलेला ऑनलाईन सोडतीचा निकाल. त्यानंतर खाली पॉईंट आहे, पॉईंट नंबर 1 आहे विषयाअंतर्गत संदर्भीय क्रमांक 1 अर्ज दर्शवलेला आपण सादर केलेले कागदपत्रे प्रमाणपत्रानुसार आपणास प्राधिकृत अधिकारी सक्षम प्राधिकारी यांनी पात्र ठरवलेले आहे. म्हणजे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत असं याच्यामध्ये मेन्शन आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर देण्यात आलेलं आहे. आपण सदर योजनेतील PMAY PCMC लॉटरी 2021 दिनांक 27/2/2021 रोजी प्रकल्पातील अर्ज क्रमांक अंतर्गत असलेला इमारत सदनिका, जे सदनिकाचा क्रमांक आहे तो चे एकूण चटई क्षेत्र 323 square feet वितरणासाठी तात्पुरते वाटप पत्र देण्यात आलेले आहे. या पत्रातील पुढील अटी शर्तींची पूर्तता करून सदनिकेच्या किमतीचा भरणा केल्यास अंतिम वाटपपत्र देण्यात येईल. म्हणजे तुम्ही सगळी सदनिकेची किंमत दिल्यानंतर तुम्हाला हे अंतिम वाटपपत्र पुढे देण्यात येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आपणास देण्यात येणाऱ्या सदनिकेच्या तपशील पुढील प्रमाणे. म्हणजे तुम्हाला जी आता घर देण्यात आलेलं आहे त्याचे सगळे डिटेल्स खाली त्यांनी दिलेले आहेत. सदनिकेचा इमारत क्रमांक इथे असणार आहे. त्याच्यानंतर योजनेचं नाव आणि ठिकाण, कोणती योजना होती चरोली बोराडेवाडी, तर ते त्यानुसार असेल तुमचं. सदनिकेचं क्षेत्र 323 square feet चटई क्षेत्र आणि 545 हे
बांधलेलं क्षेत्र म्हणजे बिल्डअप एरिया 545 आणि कार्पेट एरिया 323 स्क्वेअर फीट आहे. ठीक आहे, सदनिकेची एकूण किंमत जी आहे ती 6,69,000 रुपये आहे. ही आहे चोरोलीची किंमत. ठीक आहे, सदनिकेची किंमत भरण्याचा कालावधी पद्धत. आपल्याला सदनिकेची किंमत अदा करण्यासाठी भरण्यासाठी खालील टप्प्याने किंमत भरायची आहे. म्हणजे यांनी पण टप्पे दिलेले आहेत बघा, जसे प्राधिकरणाने दिलेले तसेच PCMC ने सुद्धा टप्पे दिलेले आहेत तुम्हाला. आणि ती किंमत जी आहे ती तुम्हाला त्या त्या टप्प्यांवाईज भरायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 100% सुद्धा भरू शकता एकसाथ, आणि हे जे काही टप्पे दिलेले आहेत त्यांनी त्याच्यानुसारही भरू शकता. तुमच्यावरती आहे, तुम्हाला जशा प्रकारे पेमेंट करायचं तुम्ही करू शकता. खाली दिलेले बघा, पहिलावाला टप्पा सदनिकेच्या एकूण किमतीच्या 10% रक्कम. मुदत दिली होती अर्ज क्रमांक यांच्याकडून 10% रक्कम प्राप्त झाली. आता यांनी ती 10% भरलेली आहे म्हणूनच त्यांना हे तात्पुरते वाटप पत्र पण देण्यात आले, त्याच्यामुळे तिथे मेन्शन झालं की 10% रक्कम दिलेली आहे. आता खालचा आहे उर्वरित 90% रक्कम. तर त्याच्यामध्ये काय दिलेले, मुदत टप्पा 1 च्या मुदतीनंतर झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे बांधकामाच्या प्रगतीनुसार ती तुम्हाला जमा करायची. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला PCMC कडून येईल इन्फॉर्मेशन की तुम्हाला आता पुढचा हप्ता भरायचा, तर त्यावेळेस तुम्हाला ती भरावी लागणार. जसे जसे ते लोक मागतील त्याप्रमाणे तुम्हाला ती भरायची आहे. आता आपण पुढच्या वाला पेज वरती बघूयात. उर्वरित 90% रक्कम झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभागाने वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे खालील प्रमाणे बांधकामाच्या प्रगतीनुसार द्यायची आहे. तर खाली त्यांनी सांगितलेले आहेत कसे कसे कामाचे टप्पे असतील आणि टक्केवारी असेल ते. आता बघा इथे दिलेलं आहे, पहिला वाला जे तुमचा टप्पा आहे तर प्लिंथचे काम पूर्ण झाले होते. म्हणजे प्लिंथ म्हणजे मला तरी असं वाटतं की कॉलम असतात, म्हणजे मी डिस्कस केलं होतं एक जणांसोबत. तर कॉलमचे काम पूर्ण झाल्यानंतर तर ते ऑलमोस्ट झालेलं आहे कॉलमचं काम वगैरे सगळं. तर हा वाला तुमचा जो 40% आहे तर हा ड्यू आहे तुमचा पेमेंट, आणि तुम्हाला कोणत्याही क्षणी ते लोक मागतील तर तोपर्यंत तुमचं लोनचं काम झालं पाहिजे. आणि ही ती जी रक्कम आहे ती 2,67,600 आहे. ठीक आहे, तर माझ्या माहितीनुसार तरी हे काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये जर काही माझ्याकडनं जर काही चुकत असेल तर नक्की कमेंट करा, पण प्लिंथचे काम झालेले आहे असं मला तरी वाटते. आणि हे टक्के तुम्हाला जे 40% तर ते तुम्हाला भरावे लागतील लवकरात लवकर. त्याच्यानंतर खाली इमारतीचा 12वा स्लॅब पूर्ण झाल्यावरती किंवा इमारतीच्या भिंती अंतर्गत प्लास्टर फ्लोरिंग दरवाजा आणि खिडक्या पूर्ण झाल्यावरती 40%, 2,67,600. तर हे काम चरोलीचं अजून राहिलेलं आहे कारण की अंतर्गत सगळं काम अजूनपर्यंत राहिलेली आहेत. इथे जे दिलेले आहे त्यांनी प्लास्टर फ्लोरिंग दरवाजे आणि खिडक्या हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतरचे आहेत ते. सो हे अजून व्हायला वेळ लागेल. तर पहिलं तरी तुम्हाला 40% तरी ड्यू आहेत. त्याच्यानंतर तिसरं आहे इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावरती बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळालं. म्हणजे बांधकाम पूर्णत्व झाल्यानंतर तुम्हाला ते 10% भरायचे लास्टचे. ठीक आहे, ते आहेत 66,900. तर असं मिळून ही 90%ची अमाऊंट आहे 6,02,100 अशी अमाऊंट आहे. ही तुम्हाला ती टप्प्याटप्प्याने भरायची आहे. तिथून खाली आपण बघूया, थोडस झूम करते. त्याच्यानंतर पाचवा वाला त्यांचा पॉइंट आहे, ज्या अर्जदारांना 100% रक्कम एकाच टप्प्यामध्ये एक रकमी भरायची आहे असे अर्जदार बँकमध्ये एक रकमी म्हणजे 100% रक्कम भरू शकतात. यासाठी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग या कार्यालयाकडून पूर्ण रकमेचे चलन घ्यावे लागेल. तर मी आधी सुद्धा सांगितलं तुम्हाला 100% तुम्ही अमाऊंट एकसाथ भरू शकता जर तुमच्याकडे रेडी आहेत पैसे आणि तुम्हाला हे सगळं आत्ताच कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तर तुम्हाला कार्यालयातनं बघा रकमेचं चलन भेटणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते भरू शकता. 6व्या नंबरचा पॉइंट आहे, वरील ठरवण्या आलेल्या टप्प्यामधील मुदतीमध्ये सदनिकेची किंमत अदा करण्यात कसूर केल्यास किंवा न भरल्यास तात्पुरते वाटप पत्र तात्काळ रद्द करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला दिलेल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही नाही न भरले तर ते तुम्हाला लगेच रद्द करण्यात येईल. ठीक आहे, तुम्हाला ते वेळ वगैरे असे जास्त देणार नाहीयेत. मला वाटते कुठेतरी मी वाचलं होतं की 30 दिवसाचा पुढे कालावधी देतील ते, पण तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर देतील, नाहीतर ते काय देणार नाहीत तुम्हाला. ठीक आहे, अर्जदाराने भरणा केलेल्या रकमेमधून सदनिकेच्या किंमतीच्या 1% रक्कम वजावट करून उर्वरित रक्कम कोणते व्याज न देता आपल्या बँकामध्ये NEFT किंवा RTGS द्वारे जमा करण्यात येईल. म्हणजे आपल्या सदनिकेची किंमत आहे 6,66,000 काहीतरी आहे, त्याची 1% म्हणली तर 6,000 रुपये जवळपास तुमची मायनस होईल आणि बाकीची तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे,
त्याच्यानंतर सातवा वाला आहे पॉइंट, एकूण लाभार्थी हिश्श्याच्या रकमेमध्ये शासकीय कर हे समाविष्ट आहे. जर शासकीय करात काही वाढ झाली तर ती वाढीव रक्कम लाभार्थीने भरणे बंधनकारक आहे. आता या हिश्श्यामध्ये बघा, शासकीय कर आहे त्यांनी सांगितलेला ऍड, तुम्हाला तो जर वाढला तरच भरावा लागेल, नाहीतर मग तुम्हाला भरण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आठव्या नंबरचा पॉइंट आहे, एकूण देय किमतीच्या 10% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जमा केल्यानंतर महानगरपालिकेबरोबर करार करतेवेळी महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क खात्याच्या नियमानुसार आवश्यक ते नोंदणी शुल्क, उदाहरणार्थ वास्तू सेवा व नियमन कर, नोंदणी फी, मुद्रांक शुल्क, स्थानिक संस्था कर व इतर तदनुषंगिक खर्च आपल्याला स्वतंत्रपणे करावा लागेल, त्याशिवाय करार केले जाणार नाही. तर तुम्ही लक्षात घ्या, हे पुढचे वाले जे आहेत ते तुम्हाला एक्स्ट्राचा खर्च आहे आणि हा तुम्हाला एक्स्ट्रा वेगळा द्यावा लागणार आहे, आणि हे जर तुम्ही नाही दिले तर तुमचा ते करार करण्यात येणार नाही. हे तुम्हाला करार करते वेळीच पीसीएमसी तुमच्याकडनं हे सगळे एक्स्ट्राचे पैसे घेणार आहे, ठीक आहे. नवा पॉइंट आहे, सदनिकेची किंमत भरण्यासाठी आपणास वित्तीय संस्थेकडून अथवा बँकेकडून कर्ज घेण्याचा इरादा असल्यास त्याबाबत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागास कळवावे लागेल. आणि सदनिकेच्या एकूण किमतीच्या रकमेपैकी 10% रक्कम खात्याकडे अदा केली असल्यास इतर अटींच्या अधीन राहून आपणास हव्या त्या बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र देता येईल. म्हणजे एनओसी तुम्हाला देण्यात येईल, त्यांच्याकडून काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ज्या बँकेतनं करायचे लोन तुम्ही तिथून करू शकता, तर त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येणार नाही कुठे, ठीक आहे. त्यामध्ये उशीर झाल्यास व आपणास कर्ज प्राप्त करून घेऊन ते विहित मुदतीत व वाढीव 30 दिवसांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरणे अदा करणे शक्य न झाल्यास किंवा विलंब झाल्यास प्रधानमंत्री आवास योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही व आपले सदनिकेचे वितरण रद्द केले जाईल. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुमचं लोनचं प्रोसेस करण्यामध्ये तुम्हाला कितीही लेट हो किंवा काही हो, त्याच्याशी पीसीएमसीचा काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला जे तारखेला त्यांनी मागितले जातील पैसे, तोपर्यंत तुमचं लोन होऊन ते डिसबर्स होणं गरजेचं आहे. जर नाही डिसबर्स झालं तर तुम्हाला 30 दिवसांचं वाढीव कालावधी देतील. त्याच्यामध्येही नाही झालं तर तुमचं तात्पुरतं वाटप पत्र जे होतं ते तुमचं रद्द करण्यात येईल. सदनिकेचं वितरण जे करण्यात आलं होतं ते सुद्धा तुमचं रद्द करण्यात येईल आणि तुमचं म्हणजे थोडक्यामध्ये तुमचा जो नंबर लागलेला आहे तो कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे तुमचं लोन लवकर होणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला म्हणजे ते डिसबर्स सुद्धा करून घ्यावं लागणार आहे त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये. दहावा क्रमांक आहे, प्रधानमंत्री आवास योजना परवडणारी घरे. या घटकातील सदनिकांचे हस्तांतरण हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेळोवेळी जाहीर केलेल्या तरतुदी असल्याने 10 वर्षांपर्यंत सदनिकेची विक्री करता येणार नाही. अगर भाडेपट्ट्याने देता येणार नाही, म्हणजे भाड्याने सुद्धा तुम्ही द्यायचं नाही, म्हणून इथे क्लिअर मेन्शन आहे भाड्याने द्यायचं नाही. सदनिकेच्या अनधिकृत विक्री हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच 10 वर्षांनंतर सदनिका विक्री करावयाचे असल्यास त्यावेळेच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या 50% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे तुम्ही जेव्हाही विकाल 10 वर्षानंतर तर तुम्हाला 50% रक्कम ही पिंपरी चिंचवडला देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं ते सगळं तुमच्यावरती त्यांच्याकडनं लिगल ऍक्शन होईल. सो असं काही करू नका. शक्यतो ही जी घरं आहेत ती विकू नका. तुम्हाला स्वतःचं घर नाहीये तर याच्यासाठीच ही स्कीम काढलेली आहे. आणि तर असं काही तुम्ही करू नका, भाड्याने वगैरे देऊ नका. भाड्याने वगैरे दिलं तर तुमच्यावरती त्यांच्याकडून लीगल ऍक्शन घेण्यात येईल. आणि जर तुम्ही घर विकण्याची तुमच्यावरती काही वेळ आली की तुमचं इथून कुठे ट्रान्सफर झालं, जर वेळ आली तर तुम्हाला 10 वर्षानंतरच ती सदनिका विकता येईल. विकणार असाल तर तुम्हाला अर्धी किंमत तुम्हाला पीसीएमसीला देणं गरजेचं आहे. 11वा पॉइंट आहे, प्रधानमंत्री आवास योजना जानेवारी 2021 मार्गदर्शन अनुसार सदनिका पती व पत्नी संयुक्त नावे वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याकरिता विवाहित अर्जदाराने अर्ज भरताना पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नसल्यास पत्नीच्या नावाने कळवणे बंधनकारक आहे. जर तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही आधी उल्लेख नाही केलेला आहे पत्नीचा, तर तुम्हाला म्हणजे सदनिकेचं वितरण करण्याच्या आधी तिथे पत्नीच्या नावाचा उल्लेख करणं बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहित म्हणूनच प्रतिज्ञापत्र सादर करणं सुद्धा गरजेचं आहे. तर ह्या त्यांच्या अटी आहेत. म्हणजे हे जे घर आहे ते
हजबंड आणि वाईफ या दोघांच्याही नावाने त्याचं वितरण करणार आहे, आणि ते बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणीही म्हणू शकत नाही की मला माझ्या हजबंडचं नाव नाही लावायचंय, मला माझ्या वाईफचं नाव नाही लावायचंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी पुरावा द्यावा लागेल. सपोज तुम्ही सोबत नाही राहत आहात, सेपरेट आहात, डायवोर्स झालाय, तर ते तुम्हाला तिथे देणं गरजेचं आहे की तुम्ही का नाही त्यांचं नाव लावत आहे. जर तसं काही असेल तर नक्की हा पॉईंट लक्षात घ्या. बरेचसे मला माहिती आहेत की असे आहेत मला कनेक्टेड लोक की ज्यांचा असा काही प्रॉब्लेम आहे, हजबंड वाईफ सेपरेट आहेत, तर त्यांनी हा पॉइंट वरती लक्ष द्या आणि याच्यासाठीचं लागणारं डॉक्युमेंट रेडी ठेवा. 12 नंबरचा पॉइंट आहे, सदनिका ताब्यात घेतल्यानंतर सदनिकेची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी लाभधारकाची असेल. तर हे सांगण्याची काही गरज एवढं नाही आहे. जेही तुम्ही घर घेणार आहेत, तुम्ही भले तुमचं म्हणजे लॉटरीतनं असो किंवा स्वतःचं असो, त्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच असणार आहे. जे घर तुमचं आहे त्याची पूर्ण देखभाल करण्याची, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीच कुणाला. तो पॉइंट आहे, सदनिका वाटप झाल्यानंतर सदनिका धारकांनी 3 महिन्याच्या आत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करावी. तर तुम्हाला सोसायटी तुमची करावी लागणार आहे आणि 1960 जो अधिनियम आहे त्याच्यानुसार त्याची नोंदणी करून घ्यावी लागणार. हे काम तुम्हाला 3 महिन्याच्या आतमध्ये करायचं आहे. बघा, सदनिकेचा पाणी पुरवठा, जल निसारण, बाह्य विद्युत पुरवठा इत्यादी सुविधांची देखभाल व दुरुस्तीची कामे यांची जबाबदारी लाभार्थी व त्यांच्या गृहनिर्माण संस्थेची असेल. तर प्रत्येक जे आपले बिल्डिंग आहे त्यातले जे लाभार्थी आहेत त्यांची जी संस्था आहे, तर त्या लोकांची ही सगळी जबाबदारी असणार आहे की काही सदनिकेमधला प्रॉब्लेम झाला, पाण्याचा असो, लाईटचा असो, जे काय आहे, तर ते तुम्हाला दुरुस्ती वगैरे सगळं करणं हे तुमचं सोसायटीचं काम आणि तुमचं लाभार्थ्यांचं काम आहे. तर प्रत्येकाने याला व्यवस्थितरित्या हँडल करा हे सगळ्या गोष्टी, कारण की त्यांनी बघा खूप साऱ्या अशा अटी दिलेल्या आहेत. 14 नंबरचा पॉइंट आहे, आपण सादर केलेले कागदपत्रे खोटी बनावट आढळून आल्यास वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावरती तसेच वितरणानंतरही कोणत्याही टप्प्यावरती सदनिकेचे वितरण रद्द करण्यात येईल. अर्जदाराने भरणा केलेल्या रकमेमधून सदनिकेच्या किमतीची 1% रक्कम वजावट करून उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता बँक खात्यामध्ये NEFT किंवा RTGS द्वारे जमा करणे. तर हा बघा किती महत्वाचा पॉइंट आहे की तुम्ही दिलेली कागदपत्र खोटी आहेत हे कोणत्याही क्षणी जरी दिसून आलं ना, तर तुमचं वितरण दिलेलं सुद्धा रद्द करण्यात येईल आणि देण्यात येणारं सुद्धा रद्द करण्यात येईल. सो हे असं काही असेल तर बघा तुम्ही. आता मला नाही माहिती कोणकोण असं असेल किंवा केलंय नाही केलंय, काय माहिती नाही आपल्याला, पण हा पॉइंट आहे की तुम्हाला घर मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते घर तुमचं काढून घेण्यात येऊ शकतं. ठीक आहे, 15 नंबरचा पॉइंट आहे, सदनिका वितरणाबाबत शासनाचे व महानगरपालिकेचे मालमत्ता संबंधित सर्व कायदे, नियम, अटी, शर्ती तसेच वेळोवेळी होणाऱ्या सुधारणात बदल लागू राहतील. म्हणजे ते चेंजेस होत राहणार आहेत आणि ते तुम्हाला लागू पण राहणार आहेत. ठीक आहे, 16 नंबरचा पॉइंट आहे, सदर वाटप पत्रातील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून सदनिकेच्या किमतीचा भरणा विहित मुदतीत केल्यास सदनिकेचे वितरण पत्र देण्यात येईल. तात्पुरते वाटप पत्र अंतर्गत अटी व शर्तींची पूर्तता न झाल्यास वाटप पत्रात नमूद केलेल्याप्रमाणे सदरचे वाटप पत्र रद्द करून भरणा केलेल्या रकमेचा परतावा आपण अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यामध्ये RTGS NEFT द्वारे विनाव्याजा जमा करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. जर तुम्ही तात्पुरत्या वाटप पत्रामधील अटी व शर्ती सर्व अटी व शर्ती इथे त्यांनी मेन्शन केलेले ज्या काही त्यांनी दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही केला पाहिजे तुम्ही, पेमेंटच्या बाबतीत असो किंवा त्यांच्या कागदपत्रांच्या बाबतीत असो किंवा हे जे काही सोसायटी निर्माण करायची त्याच्या बाबतीत असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली त्यांनी रूल दिलेले त्या रूल वाईजच झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक तुमच्याकडनं होऊन देऊ नका. तसं काहीही झालं तर तुमचं वाटपपत्र रद्द करण्यात येईल. ठीक आहे, आणि बघा इथे जे दिलेलं आहे त्यांनी की सोसायटी बनवायची, तर ही सोसायटी तुम्हाला 3 महिन्यातच करायची. जर तुम्ही नाही केलं तर त्या बिल्डिंगचे सगळ्या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो, सो ते सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे 17, पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग यांनी सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी सल्ला देणारा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेला नाही. अर्जदाराने कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार केल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तर आर्थिक व्यवहार कोणाशीही करू नका, कोणीही एजंट नाही आहे, कोणीही प्रॉपर्टी एजंट नाही, मी सुद्धा एजंट नाही आहे. मी जे आहे मी फक्त माहिती देण्याचं काम करते, याच्याबद्दल मी कोणत्याही प्रकारचं कुणाकडून पैसे घेत नाही. बाकी जे काही लोनचे वगैरे प्रोसेस आहे तर ती वेगळी प्रोसेस आहे आपली, पण त्यांच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड कोणत्याही माहितीसाठी त्यांनी कोणताही एजंट नेमलेला नाही आहे.
तसेच अर्जदारास कोणी व्यक्ती परस्पर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करते इतके बा इत्यादी बाबी आढळल्यास झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधा. जर कुणीही तुमची अशी फसवणूक करत असेल, काही गोष्टी सांगून तुमच्याकडनं पैसे काढत असेल, तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही लगेच इकडे पीसीएमसी मध्ये देऊ शकता. चॅनल मार्फत आता सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत ट्रान्सपरंट झालेल्या आहेत. तुम्ही लाईव्ह मध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन विचारू शकता, त्यामुळे मला तरी वाटते की तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. माझे लाईव्ह फक्त अटेंड करा, तुम्हाला लाईव्ह मधनं सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आणि माझ्या व्हिडिओज मध्येही कळेलच माहिती. माझी माहिती ही मी एवढी सगळी माहिती का व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करते, मला व्हॉट्सअप वरती किंवा फोन वरती नाही देता येत. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांना कोणताही पैसे न देता ही सगळी माहिती पोहोचवावी. सो त्याच्यामुळे मी एवढे सारे एफर्ट्स घेते. खूप जण असे लोक आहेत की ज्यांनी पैसे इकडे तिकडे दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडे येतात, तर असं होऊन देऊ नका. आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जे लोक विनर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना माहिती नाही तर चॅनलची माहिती द्या. कारण की ह्या चॅनलद्वारे ना ह्या सगळ्या गोष्टी मिनिमाइज करायचा माझा उद्देश आहे. त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची सपोर्ट हवा आहे की तुम्ही माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जेवढ्या लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचेल तेवढ्या लोक हे असल्या फसवणुकीपासून सावध राहतील. बरेचसे लोकांना दाखले जे आहेत ते चुकीचे खोटे बनावट बनवून दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी अक्षरशः 15-15 हजार 20-20 हजार लोकांनी दिलेले आहेत. मला म्हणजे जेव्हा मी ऐकते ना तेव्हा वाईट वाटतं की एवढे पैसे घेऊन सुद्धा म्हणजे लोकांना दाखले सुद्धा ओरिजिनल नाही दिलेले आहेत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याबाबत आता पिंपरी चिंचवड काही नाही करू शकत, कारण की तो तुम्ही स्वतःहून कॉन्टॅक्ट घेतला होता. पण पिंपरी चिंचवडची माहिती जर तुम्हाला कोणी खोटी देत आहे किंवा तुमची पैशासाठी कोणी मागणी करते काही की म्हणा तुम्हाला आम्ही घर मिळवून देतो, तुम्ही एवढे पैसे द्या, हे द्या, ते द्या, तर अशा कोणतीही गोष्ट होत नाहीये की त्याची माहिती पिंपरी चिंचवड विभागाला नक्की द्या तुम्ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी तात्पुरतं वाटपपत्राबद्दलची माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण वाचतो पण आपल्याला ते कळत नाही, किंवा काही काही मराठी शब्द काही काहींना समजत नाही, जे मराठी नाही आहेत आपले व्ह्यूवर्स किंवा लाभार्थी ज्यांना मराठी येत नाही तर त्या लोकांना ते लक्षात येत नाही, तर टिपिकल मराठी शब्द असतात ते. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. बाकी मलाही बऱ्याच वेळेस असं होतं की म्हणजे वाचून सुद्धा समजत नाही, तर मी लोकांसोबत डिस्कस करते जे आपले काही काही लाभार्थी आहेत ते सुद्धा मला भरपूर सारे इन्फॉर्मेशन छान छान देत असतात. फक्त माझ्या चॅनलच्या मार्फत मी येणार ती इतर सगळ्यांची माहिती किंवा माझी स्वतःची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. माझं असं काही मी जॉब वगैरे करत नाही, मला जी माहिती भेटते इतर लोकांकडून किंवा माझी जी स्वतःची माहिती असते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सो तुम्हाला माझं काम कसं वाटतं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.